शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य सा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक 19वा समास 6वा बुद्धिवाद निरूपण। या समासामध्ये महंतांनी लोकसंग्रह करावा असे सांगताना त्याने अतिशय विवेकाने वागावे असे श्री समर्थ प्रतिपादन करतात। जो परमार्थी असतो आणि त्याचबरोबर विवेकी असतो त्याचे करणे जे आहे ते लोकांमध्ये मान्य होते। सर्व लोकांना संतुष्ट ठेवण्याची जी कला आहे ती साधणे एवढं सोपं काम नाही। ती कला ज्याला साधली तोच खरा यशस्वी समाजनेता बनू शकतो। समाज नेत्याने जे उत्कट आणि भव्य असेल त्याचा स्वीकार करावा आणि जे तेजोहीन गतिहीन आणि बलहीन असेल त्याचा त्याग करावा। श्री समर्थांचा महंत जेव्हा समाजामध्ये पुढारी पण करतो तेव्हा प्रत्येकाच्या अंतरंगातील हेतू ओळखूनच तो वागतो। तो जेथे जातो तेथे तो नवाच वाटतो। त्याच्यामध्ये एक प्रकारचा ताजेपणा असतो। कुणाकडून काही मिळावे या लोभाच्या जाळ्यामध्ये तो कधीच अडकत नाही। त्याची भक्ती आणि ज्ञान उत्कट असते। आपल्या जीवनामध्ये कशामध्ये तरी उत्कटता असल्याशिवाय कीर्ती कधीच मिळणार नाही। उत्कटता म्हणजे तळमळ, मनाची तीव्रता। तळमळीचा पुरुष जो आहे तो जे काही करतो त्याच्यामध्ये जीव ओततो, त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विलक्षण जिवंतपणा अनुभवाला येतो। आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही आणि म्हणून सावधपणे वागावे। आज जेवढे काही लोकांसाठी करता येईल तेवढे जरूर करावे। आज आपल्याला जे जे करणे अनुकूल आहे ते तात्काळ करून टाकावे। आणि मग या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, अखंड तजवीजा चाळना जेथे पाहता काय उने तेथे एकांते विन प्राणी यांते बुद्धी कैसी। एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा येथून तेथवरी गोवा काहीच नाही। जो माणूस सतत विचार करून उपाययोजना करतो त्याच्यापाशी काहीही उणे पडत नाही। एकांत सेवन केल्याखेरीज माणसाला खोल बुद्धी प्राप्तच होत नाही। म्हणून महंताने एकांतामध्ये जाऊन विवेक करावा, आत्मारामाचा साक्षात्कार करून घ्यावा, म्हणजे मग कोणत्याही गोष्टीत काहीच घोटाळा उरत नाही। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास 6वा समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।